हिंदू पदपादशाही भाग पन्नास प्रायोजक अबुधाबी। जा चा विचार चा लाहे, त्या हिंदुस्थानची सार्वभौम सत्ता आपल्या हातात ठेवायची महत्वाकांक्षा अजूनही ज्यांच्या हृदयात वास करीत होती अशा निरनिराळ्या राजसत्तांमध्ये महाराष्ट्रात मतभेद नसताना जी महाराष्ट्राच्या हिंदू साम्राज्याचे चक्रवर्ती पद अमान्य करील अशी एकही सत्ता नव्हती ज्यांनी ज्यांनी तसे करायचा प्रयत्न केला त्यांचा त्यांचा एकतर समूळ नाश झाला आणि त्यांना पराभूत होऊन आणि मराठ्यांच्या पूर्णपणे अंकित बनून हात चोळीत तोंड लपवून बसावे लागले मुसलमान मग ते दुराणी असोत की इराणी असोत मुगल असोत की तुर्क असोत सिंधूच्या अलीकडचे असोत की पलीकडचे असोत राजसत्ता ह्या दृष्टीने इतक्या पूर्णपणे वेचले गेले की त्यांनी पुन्हा ह्या हिंदू साम्राज्याच्या विरुद्ध डोकेवर उचलले नाही हिंदुस्थानच्या राजकीय पटावरील एक खेळगडी ह्या नात्याने त्यांचे अस्तित्व समूळ नाहीसे झाले दुसऱ्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एकेकाळी अर्ध्या आशिया खंडावर प्रभाव चालवणारे असे जे पोर्तुगीज त्यांच्यावर त्यांच्याशी कोकण प्रांत स्वतंत्र करण्याकरिता जी युद्धे करण्यात आली त्या युद्धात समुद्रावर आणि भूमीवर मराठ्यांनी असे प्रचंड प्रहार केले की ते जे चक्कर येऊन खाली पडले ते पुन्हा कधीही उठले नाही फ्रेंचांचे मराठ्यांशी उघड विरोध करून समोरासमोर सामना द्यायचे धैर्य कधीच झाले नव्हते तरीही हैदराबादच्या आणि अर्काटच्या द्वाराने पुण्यावर नियंत्रण चालवायचा ते नेहमी प्रयत्न करीत पण प्रत्येक वेळी त्यांचा डाव निष्फळ झाला अंशतः त्यामुळे आणि अंशतः युरोपात चाललेल्या त्यांच्या युद्धामुळे त्यांच्यापासून मराठ्यांच्या हिंदू साम्राज्याला भीतीचे कोणतेही कारण राहिले नव्हते ना इतकेच नाही तर उलट त्यांचे महत्वाकांक्षी प्रतिस्पर्धी जे इंग्रज त्यांच्या प्रतिबंध करण्यासाठी पुढे टाकायला हे साधन फार उपयोगी पडत असल्यामुळे काही काळपर्यंत त्यांचे अस्तित्व सापेक्षतेने इष्टच झाले होते इंग्रजांनाही अगदी शिवाजी महाराजांच्या वेळेपासून ठाऊक झाले होते की पश्चिम तटावर आपणाला जे अद्याप राहायला मिळत आहे त्याचे कारण आपली कोणाला आवश्यकता वाटत होती किंवा मराठी राजकारणी पुरुषांच्या तीक्ष्ण दृष्टीतून आपल्या राजकीय महत्वाकांक्षा वा, राजकी महत्वा वा हेतू सुटून गेले होते हे नसून केवळ ह्यावेळी मराठ्यांना इतरत्र अधिक बलाढ्य आणि निकडीच्या शत्रूंशी युद्ध करावे लागत होते हे होते इंग्रजांपासून भीती त्या मानाने अल्प असून तिचे निराकरण पुढे केव्हा तरी सोयीप्रमाणे करता येण्यासारखे होते किंवा तशीच निकड आली तर त्यांना तेव्हाच सहज निर्मूल करून टाकता आले असते म्हणूनच केवळ त्यांना तिथे जगू दिले होते इंग्रजांनाही राजकारणाचे अचूक निदान करण्याच्या शक्तीची देणगी असल्यामुळे पूर्णपणे कळून चुकले होते की पश्चिम तटावर मुंबई जी अद्याप त्यांच्या हातात आहे ती मराठ्यांच्या विरोधाचा प्रतिकार आपण करू शकतो म्हणून नसून मराठे सध्या इतरत्र गुंतले आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे तसे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही म्हणून ना आहे आणि म्हणून ते सुद्धा दुसऱ्यावर घाव घालायला इतके तत्पर असूनही मराठ्यांवर हात टाकायला नेहमी भीत असत समुद्रावरचे आंग्र्यांचे प्राबल्य मोडून टाकण्यासाठी नानासाहेबांनी त्यांचा उपयोग करून घेतला होता पण त्यांनी तो अशा करारावर करून घेतला होता की त्यांच्या सकारण अपेक्षेप्रमाणे जर सर्व घडून आले असते तर साकल्याने पाहता मराठी राज्याच्या सैनिक वा सामुद्रिक सत्तेला त्यामुळे यत्किंचितही अपाय पोचणे अशक्य होते परिस्थितीने अशी एकाएकी उलट खाल्ली की त्यांच्या पिढीतल्या कोणालाही तसे होईल अशी कल्पना करणे सुद्धा शक्य नव्हते तसे होणे अशक्य आहे असेच कोणालाही वाटले असते असे अशक्य वाटणारे परिवर्तन एकाएकी झाले नसते तर आंग्र्यांच्या ह्या मूळ सत्तेपासून फुटून स्वतंत्र व्हायच्या प्रवृत्तीला आळा बसल्यामुळे दुभागलेले आणि म्हणून क्षीण झालेले नाविक बलाचे नियंत्रण मूळ सत्तेच्या हातात एकमुखी झाले असते आणि त्यामुळे राष्ट्र ह्या नात्याने मराठ्यांच्या नाविक बलाचे सामर्थ्य प्रत्यक्ष वाढले असते हा व्यवहार होऊनही इंग्रजांच्या हातातील पश्चिम तटावरील प्रदेश बघता त्यात कोणाचीही महत्वाची भर पडली नव्हती शिवाजी महाराजांच्या वेळेला त्यांचा जेवढा प्रदेश होता अगदी त्याच मर्यादेत तो आजही होता पण तेच बंगालमध्ये इंग्रजांना मोकळे रान मिळाले आणि क्लाइव्हला तो जागा होऊन पाहतो तो जे युद्ध चालू असता आपण झोप घेत होतो त्या युद्धाचे आपण विजयवीर झालो आहोत आणि तेवढे मराठेमध्ये नसते तर थेट दिल्लीला जाऊन हात घालण्याची साधने आपल्या हातात आली आहेत असे अक्षरशः आढळून आले ह्या लिहिण्यात आमचा असे म्हणण्याचा हेतू नाही की बंगालमध्ये इंग्रजांना मिळालेल्या विजयाचे त्यांना काहीच श्रेय नाही मिळालेले यश केवळ योगायोगाने मिळालेले असो किंवा स्वतःच्या सामर्थ्यापेक्षा परपक्षाच्या भ्याडपणामुळे अथवा अयोग्यतेमुळे त्यांच्या गळ्यात पडलेले असो ज्या लोकांना त्याचा उपयोग करून घेता येतो ते त्या भाग्याला पात्र आहेत हे उघड आहे इंग्रजांनी मद्रासकडे फ्रेंचांवर जे विजय मिळवले ते खरोखरच त्यांनी आपल्या धाडसीपणामुळे मिळवले होते अशा रीतीने त्यांचे धाडस आणि त्यांचे दैव ह्या दोन्ही गोष्टींमुळे त्यांना मराठ्यांनी एकदम त्यांच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उठावे इतक्या प्रत्यक्षपणे किंवा निश्चयाने मराठ्यांच्या वर्चस्वावर आघात न करताच मद्रासमध्ये आणि बंगालमध्ये एक प्रबळ राजसत्ता म्हणून आपली वाढ करून घेता आली पण इतके असूनही मराठी पुढाऱ्यांच्या तीक्ष्णदृष्टीतून इंग्रजी राजसत्तेची मद्रासमधील आणि बंगालमधील ही चोरटी वाट मुळीच लपून राहू शकली नाही नानासाहेब आणि सदाशिवराव भाऊ हे इतके मुरलेले जागरूक आणि दूरदृष्टीचे राजकारण धुरंधर होते कि हिंदू साम्राज्यावर कोणाही विरोधकाला मग त्याचे प्रत्यक्ष बळ कितीही असो त्यांच्यावर यत्किंचित कुरघोडी करायला अवसर मिळणे शक्य नव्हते भाऊंनी शालीवाहन संवत सोळाशे ब्याऐंशी इसवी सन सतराशे साठ एकसष्ट ह्या वर्षासाठी स्वाऱ्यांचा जो सर्वव्यापी कार्यक्रम आखला होता त्यात एक विशेष कार्यक्षेत्र म्हणून बंगालचा जो त्यांच्याकडून बुद्ध्या अंतर्भाव करण्यात आला होता आणि गौड बंगालचा शेवटचा हिंदू राजा लक्ष्मण सिंग ह्याच्या काळापासून ज्या अहिंदू राजसत्तेच्या पिडेने बंगाल गांजून गेला होता तिच्या जोखडाखालून त्या संपूर्ण प्रांताची मुक्तता करण्यासाठी दोन बलिष्ठ मराठी सैन्य जी तेव्हा तिकडे पाठवण्यात आली होती त्याचे इंग्रजांचे बंगालमध्ये एकाएकी वाढलेले सामर्थ्य हे एक कारण होते लेखक हिंदुत्व पुनरुत्थापक स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी अनुवाद वी व्ही पटवर्धन वाचन गीता चारुचंद्र उपासनी सावरकर वाङ्मयाधिकार श्री सात्यकी अशोक सावरकर ध्वनिमुद्रण मल्हार प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे